या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। राज्यातील पोलीस उपअधीक्षक सहायक पोलीस आयुक्त या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी रात्री उशिरा करण्यात आल्या आहेत। यात सोलापुरातील सहायक आयुक्तांसह उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण मधील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे। अपर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या सहीचं शासनाचे आदेश काढण्यात आले आहेत। सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातून बाहेर गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे। माधव ज्ञानोबा रेड्डी सहायक पोलीस आयुक्त ते उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड, विशाल शामराव हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा ते सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, विक्रम रमाकांत कदम उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग ते उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण नाशिक ग्रामीण, या ठिकाणी सोलापुरातील अधिकाऱ्यांची बदली झाली आहे। तर बाहेरील जिल्ह्यातून सोलापुरात येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये राजू धोंडीराम मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर उपविभाग जिल्हा जालना ते सहायक पोलीस आयुक्त सोलापूर शहर, अर्जुन नरसिंग भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, अजित भगवान पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर ते उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अशा स्वरूपाच्या या बदल्या करण्यात आल्या आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।